मी तर कळलं का आता उचलून टकोर आता काल माझ्या आधी तर माझं टकोर फिर करायला मी सांगा काय सांगायला दवाखान्यात मरायचा म्हणलं तिथं पुरून यायला आहे त्या गर्दवड्यात तर तिकडे बी नाही वाड यायचा म्हणलं तिथं बी नाही तुमची सांगण्याची गरज काय माझं काय लागलंय ती काय हे जी दाढ ना होती ती महागल्ली दाढ आहे शेवटची मी माझ्या सारे नसाद्वारा एक होऊन मरून जाईन की नाही चार काढल्या चार पण ते हल्ल्याशिवाय दाढ तोंड असेल तिकडे पलीकडे जाऊन बसा गेला असे काय नका तुझ्या बापाला माहिती आहे काय तुमची दाड बघतेत कशी आहे कशी नाही डॉक्टर लोक ते जर मध्ये काय समजा काय किडे बिडे झाले जंतू झाले असते त्यामुळे दाड दुखत त्याच्यामध्ये तुम्हाला बाटली असते ती आपण ती पोरग तुमच्या शिवाय गाडी मध्ये बसत नाही पुन्हा तुम्ही कसं जात नाही बघा तुम्ही मधून काय रातभर हुंबायच्या दवाखान्यात म्हणलं की फाशीला द्यायला व्हायला लागेल आणि त्याला तिथं कापायचंय तुम्ही काय करा त्यांना आता 500 रुपये द्या त्यांची ती दवाखाना करून तिथे बघायला गेले गाणं लावते टीव्हीला रात्री तर 2 वाजले की तुझी आली पाय आपण दवाखान्याला म्हणलं की उगो कापाय चालवी लावून छाया आणि रासायला हे टीव्ही लावून बघत बसायचं दुसऱ्या माणसाचा डोळा लागून आहे ना काय नाही जेवण काढल्या आता ती मी काल त्यांना बघितलंय तर ती तो सुद्धा करता दवाखान्यात दाढ सांगली हलवी तर आम्हाला हलवी दिली होती दिली झाली का म्हणजे ती दाढ उपसायचं डॉक्टर आहे की इंजेक्शन देऊन दाढ काढतय ते त्यांची अस्तरकडे त्याला दाखव उत्तरकडे काय असेल सध्या ऐका दिवस ऐकत आपण सकाळी उठा म्हणलं की काल काल असं त्याला वाटतंय की मी उगा 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 कालचा बांड पोरगा आहे 12 वर्षाचा तरुण बांड तुला वाटतंय मी तरुणच बांड पोरगी आहे मी नाही मामी मरून पडते कुठे कुत्रीला हळद केल्या म्हणे सुनायच्या पुढे उगा हळद सुनायला वाटतं काय मला झुलायची गरज मी झुलत बी नाही मला काही गरज बी नाही करते नाही तर बस तिसऱ्या बरे अख्ख्या गावात कुणी 2 वाजे पण टीव्ही बघत असेल ना तुमच्यासाठी कुणीतरी बघत असेल का एखादा बिचारा होगा कसला बी असू द्या 4 वाजे आणतो कारण की पुन्हा माझं दुखतय म्हणून सकाळी काय म्हणते मार्साचा दुखण्यावर ध्यान राहील का टीव्हीवर ध्यान राहील माझे फक्त केस सोडून बाकी सगळं दुखतंय हाताचे बोट आणि केस सोडलं तर माझं सगळं दुखतंय हाताचे नख सोडून केस दवाखान्यात दाखवतो मी चांगला दवाखाना आहे मला बघायचंय आताचा दवाखाना काय ना इंजेक्शन दि म्हणते एकदा मग तस इंट्रेलची म्हणते इंट्रेलची आपले आपण करावं लागतं इंजेक्शन म्हणलं की आम्हाला सांगावं लागतंय बरं उठा ना त्या पोरला घेऊन जायचंय दवाखान्यात उठा जा तुम्ही ना घ्यायचं सगळं माता मारत बसाय कुठं टाय माया
तुम्हाला माहिती आहे का तुमच्या जवानीत माझ्या काळ्यात मी चार मी म्हणतो की मी काल आपल्याला माझ्या दुसरी झाडाला आयब लागलाय त्यांना आपण रोट कॅनल करून येऊ तिकडे बघा काय नका म्हणून त्यांना सांगितलं म्हणजे काय होणार दवाखान्यात जायचं ते जावंच लागणार आहे अहो पण ते सून दाढ होती नाना तुम्हाला काही जाणवतच नाही दुखायला माझी ते सूज मधली दाडातली जेव्हा सूज उतरल ना तेव्हा दाड काढाय अधिकार आहे भारी पीस घेतलाय भारी आता बघा कसं दिसतंय घातले लवकर कपडे घाला आंघोळ करायला आता जायचं पोरला घेऊन मामा कलर जाते का चला आवरा उठाव दर गवाड की फरफर तिकडे मध्ये कपडे घाल गाडीची चावी घे त्यांच्याकडून चावी लागल्यात पळायला तरा 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 तिकडे हिच्या नांगीवर जावंच लागते आज काही मी करून तुम्हाला बया नाही लवकर आवर तुला कवा सांगितलं आवरायला तुझे आवरले आवरल्या तिकडे टाइम होऊन जाईल बघा आता लिकर उठलं बसलंय लागत मला निमगळ साधी माझी निमगळी आहे का उग किती बिन चटकून आंघोळ करून पटकन आवरले म्हणून तर नाही गपाने बसायचं आपलं गपाला काय दम आहे का निकाल गाय मारीला काय काम आहे गप्पा मारायचं तू काम आता तुझा तुझी बायको तू तुझं पोरग आलं पोरग म्हणताय मी सगळ्याला आंघोळ घालतो सगळं करतो हो ते आलं बी बाहेर लगे नवरा आमचा आंघोळ काय घर लागले.